सध्या महाराष्ट्रातली जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातील एक डायलॉग खूप प्रसिद्ध होत आहे, तो म्हणजे काय ती झाडी काय ते डोंगर काय ते हॉटेल मस्त आहे ओके आहे सर्व, या तिन्ही गोष्टीचा खरं तर महाराष्ट्राला विचार करणं गरजेचं आहे। कारण सध्याला मराठवाडा आणि विदर्भात म्हणावं तसं समाधानकारक पाऊस पडत नाही, ज्याचं कारण की अतोनात होत असलेली वृक्षतोड, दुसरी गोष्ट म्हणजे काय तो डोंगर, या डोंगराचं सुद्धा तेवढंच योगदान असते कुठलाही पर्जन्यवृष्टी योग्य प्रमाणात होण्यासाठी, कारण एक तो दबाव पर्जन्यवृष्टीचा निर्माण होण्यासाठी तयार करत असते। तिसरी गोष्ट म्हणजे काय ते हॉटेल, आता हॉटेल संस्कृती ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात किंवा धाबा संस्कृती निर्माण होत आहे, ज्याचं कारण म्हणजे याचं नुकसान म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहेत त्यांची मुलं युवक हे व्यसनाधीन होण्याच्या मार्गावर आहेत, ज्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांना कर्जबाजारी म्हणा किंवा बेरोजगार म्हणा या सर्व गोष्टी निर्माण होऊ शकतात। आता